न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। गायत्री एंटरप्राइजेस, किचन ट्रॉली, स्लाइडिंग विंडो, एल्युमिनियम पार्टीशन, फ्रेंच डोर, डोमल विंडो, टफन ग्लास फिटिंग आणि सर्व प्रकारचे किचन रोलिंग विंडो डोर्स पार्टीशनची कामे करण्याचे विश्वसनीय ठिकाण। आमचा पत्ता प्रोप्रायटर महेश क्षीरसागर, लॉ कॉलेज समोर, निवास रोड श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। मोबाईल क्रमांक 87 88 57 71 58। कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथील वृद्ध दाम्पत्याचा निर्गुणपणे खून करून जबरी चोरी करणाऱ्या 3 सराईत आरोपींना जेरबंद करण्यात यश आलंय। स्थानिक गुन्हे शाखा आणि कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने ही संयुक्तरित्या कारवाई केली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक 30 मे ते 1 जून रोजीच्या दरम्यान कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथील राधाबाई दत्तात्रय भुसाडे वय 65 आणि दत्तात्रय गंगाधर भुसाडे वय 75 अशा दोघांची कुणीतरी अज्ञात आरोपींनी रात्रीच्या वेळी घराच्या छतावर प्रवेश करून झोपेत असताना अज्ञात हत्याराने हत्या करून घरातील कपाटाची उचकपाचक करून 1,90,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कुणासह जबरी चोरी करून चोरून नेले। सदर घटनेबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे गुन्हा रजिस्टर नंबर 997/2022, भारतीय दंडविधान कलम 302/397/394 प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बीजी शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक, मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी घटना ठिकाणास भेट देऊन पोलीस निरीक्षक अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे 3 विशेष पथके नेमून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा आणि कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या संयुक्त पथक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती प्राप्त करून शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा अजय काळे राहणार पडेगाव तालुका कोपरगाव याने त्याच्या साथीदारासह केला असून तो त्याच्या राहत्या घरी असून कुठेतरी पळून जाण्याच्या तयारीत आहे। अशी माहिती मिळाल्याने पथकातील पोलीस निरीक्षक अनिल कटके, सोमनाथ देवटे, सोपान गोरे, बाळासाहेब मुळीक, मोहन गाजरे, दत्तात्रय हिंगडे, सुनील चव्हाण, शंकर चौधरी, विशाल दळवी, राहुल सोळंके, सचिन अडवाल, संदीप चव्हाण, दीपक शिंदे, सागर ससाने, रोहित इमुल, रणजित जाधव, बबन बेरड, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे, भरत बुधवंत तसेच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सुरेश आव्हाड, इरफान शेख अशांनी मिळून पडेगाव येथे जाऊन आरोपी अजय काळे याच्या वास्तव्याबाबत माहिती घेत असताना एक इसम पोलिसांची चाहूल लागताच पळून जाऊ लागला। पथकातील अंमलदार यांनी संशयित इसमाचा पाठलाग करून त्या सीतापीने ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अजय काळे व 19 राहणार पडेगाव तालुका कोपरगाव असे असल्याचे सांगितले। त्याच्याकडील वरील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे त्याने दिली। त्यास अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याने साथीदार अमित चव्हाण वय 20 राहणार हिंगणे हल्ली राहणार पडेगाव तालुका कोपरगाव आणि जनतेश काळे वय 22 राहणार पडेगाव तालुका कोपरगाव अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली। आपेगाव येथे गावापासून पूर्वेला 3 किलोमीटर अंतरावर एकांत वस्ती आहे। सदर वस्तीवर दत्तात्रय गंगाधर भुजाडे वय 75 आणि राधाबाई दत्तात्रय भुजाडे वय 65 दोघे नवरा बायको राहत होते। त्यांची मुलं पुण्याला राहतात आणि या दोघांचा दिनांक 1 जून 2022 दुपारी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांचे दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते। सदर ठिकाणाचं घटनास्थळ पाहता घरामध्ये चोरी झाल्याचं दिसून आलं आणि त्यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून सदरच्या त्यांच्या आईवडिलांचा खून हा चोरीच्या उद्देशाने झाला अशा प्रकारची त्यांनी फिर्याद दाखल केलेली आहे।
तर सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही तपास सुरू केला. तपासामध्ये आम्हाला काही संशयित आरोपितांची माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही जनतेश छंदू काळे, अजय छंदू काळे आणि अमित कागद चव्हाण या तीन आरोपींना विचारपूस करण्याकरता आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी हा गुन्हा केल्याची माहिती दिलेली आहे आणि म्हणून त्यांना आम्ही काल सायंकाळी अटक केली. अटक करून आज माननीय न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे आणि सदर आरोपितांनी जी काही घरामध्ये चोरी करून मालमत्ता चोरी केलेली आहे, कागदपत्र आणि सोन्याचे दागिने, ते हस्तगत करण्याची प्रोसेस आम्ही करीत आहोत. त्याचप्रमाणे त्यांनी कुठल्या वाहनावरून जाऊन त्या ठिकाणी गुन्हा केला त्या वाहनाबाबत तपास चालू आहे. सर, एकूण किती आरोपी होते आणि किती ताब्यात घेतले आहे? सध्या ते 3 आरोपी असल्याचं सांगत आहेत, परंतु आम्हाला अजूनही असं वाटतं की अजूनही त्यांचे साथीदार असावे, त्या दृष्टीने अधिक सखोल विचारपूस चालू आहे. सदरचे 3ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध ठिकाणी घरफोडी, मारामारी, जबरी चोरी, दरोडा यासारखे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे. न्यूज सुपरवनसाठी हापीचे कोपरगाव.